नमस्कार मोती चॅनल टूडे वी आर लर्निंग क्लास सेकंड चाप्टर थ्री पॉईंट इलेवन रीडिंग टाइम आज आपण वर्ग दुसरीमधील युनिट तीनमधील शेवटचा पाठ अकरावा वाचण्याची वेळ म्हणजेच रीडिंग टाईम हा घटक या व्हिडिओमध्ये पाहत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा क्वेश्चन वन रीड द फॉलोईंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पिक्चर्स तुम्हाला खाली काही वाक्य दिसत आहेत ते वाक्य तुम्हाला चित्राच्या जागी शब्द वापरून या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत आणि ह्या सर्व शब्दांचा संग्रह तुम्हाला मागील पाठामध्ये झालेला आहे नो द ऑक्युपेशन्स म्हणजेच व्यवसायांबद्दलचा आय एम अ मेकॅनिक हिअर इज माय स्पॅनर आय एम अ मॅनेजर हियर इज माय कम्प्युटर आय एम अ कार्पेंटर हियर इज माय सॉ आय एम अ शेफ हियर इज माय पॅन आय एम अ सिंगर हियर इज माय तानपुरा हे सर्व व्यवस्थितपणे वाक्य आपण या ठिकाणी अजून एकदा पाहूया आय एम मेकॅनिक हियर इज माय स्पॅनर आय ॲम अ मॅनेजर हियर इज माय कम्प्युटर आय ॲम अ कार्पेंटर हियर इज माय सॉ आय ॲम अ शेफ हियर इज माय पॅन आय ॲम अ सिंगर हिअर इज माय तानपुरा व्यवस्थित वाक्य लिहूनसुद्धा कडा आणि याचा सराव करा आणि यासाठी माझा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नो द ऑक्युपेशन्स नावाचा जो पाठ आहे ज्याच्यावरती हा घटक अवलंबून आहे तो देखील व्हिडिओ पाहू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी रीड द फॉलोईंग वर्ड्स अँड ड्रॉ द पिक्चर्स खाली काही शब्द दिले आहेत आणि ते शब्द वाचून तुम्हाला त्याचं चित्र काढायचं आहे पहावर चित्र कुठले आहेत पहिल्या बॉक्समध्ये मून म्हणजेच चंद्र चंद्राचं चित्र काढायचं आहे से। सेकंड इज रॉकेट तुम्हाला रॉकेटचं चित्र काढायचं आहे थर्ड इज स्टार म्हणजेच चा चांदणीचं चित्र काढायचं आहे आणि लास्ट सन म्हणजेच सूर्याचं चित्र आता तुम्ही याचा सराव काढून आणि तुम्ही तिथे चित्र चिटकवू शकता मी देखील पहा बरं प्रकारे चंद्र रॉकेट चांदणी आणि सूर्य म्हणजेच मून रॉकेट स्टार आणि सन यांची चित्रं या ठिकाणी काढून चिटकवली आहेत आणि त्या ठिकाणी लावली आहेत तुम्ही देखील अशाच प्रकारे याचा सराव करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ देखील आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कळवा फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी काजमे डिस्ट्रिक्ट नांदेड माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कारमतीला जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा